प्रेग्नन्सीचा सातवा महिना आणि बाळाची हालचाल गरोदरपणाचा शेवटचा तिमाही गर्भधारणेच्या सातव्या महिन्यापासून सुरू होतो. सातव्या महिन्यात गर्भाची वाढ अधिक होत असते. गर्भाची हालचाल या महिन्यात आईला चांगल्या रीतीने जाणवत असते. या महिन्यात पोटातील बाळ हे बाहेरील आवाजावर प्रतिक्रिया देऊ शकते, तसेच ते आपले डोळे उघडू आणि बंद करू शकते. प्रेग्नन्सीच्या सातव्या महिन्यात आईला पोटातील बाळाच्या लाथा म्हणजे बेबी किक्स जाणवतात. बेबी किक्स बरोबरच बाळ पंच मारणे, रोलिंग करणे, गर्भाशयात फिरणे, फडफड करणे अशा विविध हालचाली करत असते. तसेच काही वेळा पोटातील बाळाला उचकी लागल्याचेही तुम्हाला जाणवू लागते. पोटातील बाळाला लागलेली उचकी ही एक नॉर्मल क्रिया असून यात काही घाबरण्याचे कारण नसते. सातव्या महिन्यात गरोदर मातेने जाणवणाऱ्या बेबी किक्स व हालचालीकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले पाहिजे. दररोज 2 तासांमध्ये किमान 10 वेळा बाळाची हालचाल आईला जाणवली पाहिजे. सातव्या महिन्यात जर गर्भाची हालचाल कमी होत असल्याचे जाणवल्यास आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा. काही वेळ बाळ हे झोपत असते, अशा वेळी त्याच्या हालचाली कमी असू शकतात. मात्र दिवसभरात कोणत्याही 2 तासांमध्ये जर बाळाची हालचाल 10 वेळा जाणवली नसल्यास आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधावा. अशा प्रकारे या व्हिडिओत सातव्या महिन्यात बाळाची हालचाल कशी होते याची माहिती दिली आहे. प्रेग्नन्सी संबंधित मराठीतील पुस्तक डाउनलोड करण्यासाठीची लिंक व्हिडिओच्या खाली दिलेली आहे. या पुस्तकात प्रेग्नन्सी, डिलिव्हरी व बालसंगोपन विषयक सविस्तर माहिती दिलेली आहे. प्रेग्नन्सी व आरोग्य विषयक अशी उपयुक्त माहिती जाणून घेऊन हेल्दी राहण्यासाठी आमच्या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा.